कोरोना लॉकडाऊन काळात उपासमारीची झळ सहन करणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील राशनधारकांना प्रतिलाभार्थी 5 किलो राशन मोफत देण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू करण्यात आली. मात्र आता नोव्हेंबर महिन्यापासून ही योजना बंद करण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. गेल्या वर्षी कोरोना काळापासून गरीब कुटुंबांना केंद्र सरकारकडून मोफत रेशन दिले जात आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना कार्यान्वित करण्यात आली, ज्यामध्ये अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी यांना प्रति व्यक्ती 5 किलो धान्य मोफत देण्याचे नियोजन करण्यात आले. दरम्यान यावर्षी जून मध्ये ही योजना नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यात आली. मात्र आता अन्न सचिव सुधांशु पांडे यांनी स्पष्ट केले की अर्थव्यवस्था आता सुधारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार करण्याची कोणतीही योजना नाही, त्यामुळे येत्या 30 नोव्हेंबर पासून गरिबांना मोफत रेशन मिळणार नाही. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासून ही योजना बंद करण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या असून आता लाभार्थ्यांना केवळ त्यांच्या कोट्यातील स्वस्त धान्याचेच राशन दुकानातून मिळणार आहे.